जगामध्ये कोणी किती मोठा झाला आपल्या आईपेक्षा मोठा होत नाही. आपली आई वारली त्यांना समजावं, सुखाचा समुद्र आटला, जगातलं सुख संपलं त्याची आई वारली. ऐसे कहो चीज जो यहाँ नहीं मिलती, सब कुछ मिल जाता है लेकिन माँ नहीं मिलती. जगात सगळं पुन्हा मिळेल परंतु आई मिळणार नाही. आपली आई वारली. गावातील महिला रडणाऱ्या मुलाची समजावत घालतात, बाळा रडू नको रे, तुझ्या आई सारखी आहे. पोरगा म्हणतो आई सारखी आहेस. आई नाही आहे, आई कशी असू द्या. अप्सरा रंभा कुरूप जरी तुमची माय असली ना तरी ती माय. आई तुझ्या मूर्ती पाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म तिला ग आई तुझे उपकार मिटणार नाही. अनमोल जन्म तिला ग आई तुझे उपकार मिटणार नाही. तुझ्या मूर्ती पाणी आई तुझ्या मूर्ती पाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार मिटणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार मिटणार नाही. किती सुंदर आणि गोड नाते. साधी गोष्ट, फार छोटी गोष्ट. शाळेतून घरी का उशीर मजला होई गाई. उशीर मजला होई गाई. उशीर मजला होई गल्लो गल्ली बात माशी तू ग माझी आई. गल्लो गल्ली बात माशी तू ग माझी आई. तुझ्या या उपकाराची तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झालीच नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार मिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार मिटणार नाही. तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार मिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार मिटणार नाही. लहानपणी मी खेळत खेळत हो तुझे सागे तान्हाई. तुझा हो तुझे सागे तान्हा अमृता हुनी गोड आई पाजडास पाना. तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झालीच नाही. अनमोल जन्म तिला गाई तुझे उपकार भेटणार नाही. किती गोड आहे ना. निरागस पुण्यलेखानं पुण्यलेखाच्या बापाच्या कमरेत लात मारली. बाप दारात पडलाय. बाप विचारतोय पुण्यलिकाच्या आईला का ग रक्ताचं दूध करून यालाच पाजलंस ना कमरेत लाथा मारायला. आई म्हणतो जाऊ दे ना, मांडीवर होता तेव्हा लाथा मारायचंच की आता मारले म्हणून काय झालं. बाप म्हटला आईच्या प्रेमाला लाज नसते म्हणतात ना, ते काही खोटं नाही. मारलं तरी आशीर्वादच देतस ग. होय ग माय, एकदा माय मेली की तुमचं माहेर संपलं बरं का. आता फक्त औपचारिकता आहे, फॉर्मॅलिटी आहे, प्रेम नाही. तुमची माय किती बी म्हातारी असू द्या पण आल्याला विचारायचे बाय कधी आली ग बरी का. डोक्यावर हात फिरवायचे, तुम्हाला नाहू घालायचे, असे कमरेला बांधलेले पैसे तिचे लई नाही 5-10 रुपये पण द्यायचे. फार गोड माय होती तुमची, इतकी गोड ना. इमानदारीनं सांगा माय माऊल्या, लाखो रुपये कमवतोय तुमचा नवरा पण तुमची माय तुम्ही सासरी जाताना गहू ज्वारी सांडगे कुरवड्या पापड्या लोणचं हरभरं ऊस लिंब आंब सगळं बांधून द्यायची. तुमच्या घरी नव्हतं का ग पण प्रेम होतं. कधीतरी माहेरची आलेली पिशवी उघडून फोटो काढा, बघा त्यात किती प्रेम आहे. कणभर कणभर साठवून ठेवलेली माय तुम्हाला देते, तीळ गुळ साखर सगळं देते, त्यात प्रेम आहे.
तुम्ही निघालात ना हॉटेलमध्ये खाऊन बरं बाय, चटणी भाकर बांधून देते ती माया असते. तुम्ही म्हातारा झालात तरी तुमची नजर काढते ती माया असते. रात्री बेरात्री आलात दरवाजा उघडणारी तुमची बायको नाही तुमची माय असते. किती किती पैसा कमवा, नोकरीला जा, शेतात जा, कामावर जा, माय विचारते बाळा जेवलंस कर, तोंडावर तुझ्या चिंता दिसती, काय प्रॉब्लेम आहे का, काय काळजी आहे का तुला, तिच्या हातात काही नाही पण डोक्यावरून हात फिरवून सांगते काळजी करू नको सगळं नीट होईल. तो विश्वास म्हणजे माय असते. कशी असो द्या माय, फार जुनी कविता आहे बघा. हम हरुन वास हराले चाटते जवा काय, तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माया, दिसती माझी माया. आया माया सांगत होत्या होतो जवा तणा, दुष्काळात माईचा माझे आटला होता पाना. पिठा मंदी मायाच या पाटील कुटुंबातनं गेली. पांडुरंग त्यांना या दुःखातनं सावरण्याचं बळ देव आणि संतांनी यांचा हा भार हलका करू ही पांडुरंगाची प्रार्थना. सुंदर असं नामचिंतन सोहळा आज त्या आईनं त्यांची पोरं सुशिक्षित घडवली यात कौतुक नाही. आज त्या आईनं त्यांची मुलं सुशिक्षित घडवली यात कौतुक नाही, पण आज त्या आईनं त्यांची मुलं सुसंस्कृत घडवली म्हणून हा कीर्तनाचा अट्टहास आहे याचं कौतुक आहे. मी त्या पाटील कुटुंबियाचे मनस्वी आभार मानते. काही काही बसतेली खऊट म्हणतात पाकिटच त्यांनी दिले, कामच आहे तुझं, मानलंच पाहिजे. त्यांनी माझं कीर्तन ठेवलं म्हणून त्यांचे कधीच आभार मानणार नाही. त्यांनी माझं कीर्तन ठेवलं म्हणून त्यांचे कधीच आभार मानणार नाही, पण त्यांनी त्यांच्या आईच्या कर्तृत्वाची जाण ठेवून एवढा मोठं कीर्तन ठेवलं म्हणून त्यांचं कौतुक आहे. कीर्तन कुणाचं आहे याच्यापेक्षा कीर्तन आहे हा मोक्षाचा मार्ग आहे. नामसंकीर्तन हे सोपा मार्ग त्यांनी अवलंबला त्याबद्दल त्यांचे मनस्वी आभार. सुंदर टाळकरी, उत्कृष्ट गायनाचार्य, चोपदार दादा, विणेकरी दादा, मृदुंग वादक, पेटी वादक, सिस्टीम वाले दादा, या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या जोऱ्या. यांच्या सर्वांच्या साधनेला शतशः प्रणाम. साधना आहे म्हणून इथं उभा आहेत, कलाकार फार आहेत, पण सगळ्यांनाच व्यासपीठ मिळेल ही शक्यता नाही. तर व्यासपीठ तुमच्या आमच्याकडे, त्या साधनेला शतशः प्रणाम. तुम्ही सर्व मायबाप जमलात तुमचे मनस्वी आभार. बसलेले सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आध्यात्मिक क्षेत्रातील सर्व लोकांना शतशः प्रणाम. त्याचबरोबर आमचे पोलीस दादा, ते सुद्धा कीर्तनाला उपस्थित राहिले. खरं तर पोलिसांच्या बाबतीत माझा सगळा अनुभव बऱ्यापैकी चांगलाच आहे. बऱ्याच लोक बऱ्याच गोष्टी बऱ्याच वेळा बोलतात, काही काही लोक तोंडावर म्हणतात. कीर्तनकाराचा साप्तान पोलिसाचा हप्ता कधीच बंद पडत नाही. कोरोनात सगळंच बंद पडलं, आमचे सप्ते बी पडले दादा. त्यामुळे लय मनी जोडत जाऊ नका ना, आम्ही वाईट आहे
ते वाईट आहे, फक्त दृष्टिकोन वाईट आहे. आणि सगळेच एका माळीचे मणी नसतात. तुम्ही गव्हासोबत किडेही रगडता हे लक्षात ठेवा. आज जर ते नसतं ना, तर तुम्ही आम्ही इथे बसू आणि उभे नसतो ही ताकद त्यांच्यात आहे. आणि त्याच्यामुळे त्यांच्या या कष्टाला प्रणाम. महाराज कधी घरी जाईल याची गॅरंटी नाही. खायला भेटेल, अरे कोरोनात तर पोलीस लोक असे हातात ताटं घेऊन खात होते, इतकी बेकार अवस्था होती. कोणी अन्न द्यायला सुद्धा तयार, एवढी वाईट अवस्था. ज्याला कोणी नव्हतं त्याला हे डॉक्टर आणि पोलीस लोक होते. किती लोकांची मडी यांनी उचलली असत्याल देवालाच माहिती. पण हे कष्ट देव बघतोय आणि अर्थात त्याच्या साधनेचं फळ त्यांना मिळणार आहे. आणि एकदम साधं समंजस व्यक्तिमत्व, त्यांचे मनस्वी आभार. सर्व अगदी सर्व मायबाप इथं जे जमलेत सर्वांचे मनस्वी आभार. माझ्याकडनं काही चुकलं तर माफ करा, चांगलं आहे तुम्ही घ्या, वाईट ते परत द्या. कीर्तन आलंय तसं काहीतरी निहा, चांगल्या बघून चपल्या तरी उचला, काहीतरी निहा, नाही निहा काहीतरी निहा, बरं का? विनंती आहे दादा. शेवटी कसं आहे, मूर्तीकार दोन मूर्ती आणतो विकायला आणि सांगतो यातली एक 10 लाखाची एकीला किंमतच नाही. लोक म्हणतात पितळाची सोन्याची, दोन्ही एकाच धातूच्या, एकाच आकाराच्या, एकाच वजनाच्या, पण एक 10 लाखाची एकीला किंमत. लोकांना कळत नाही, संत येतात एका मूर्तीच्या कानात दोरी घालतात, ती या कानातनं बाहेर येते. संत सांगतात हिला काहीच किंमत नाही. तीच दोरी दुसऱ्या मूर्तीच्या कानात घालतात, ती या कानातनं बाहेर येत नाही. तिला अजी अशी वेज असतात, ती बेंबीतनं बाहेर येते. संत सांगतात ही 10 लाखाची. काय कळलं? ढेकळं जो इकडून घालून इकडून सोडून देतो कवडीची किंमत, पण जो इकडून घालून आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो, त्रास होऊ द्या पण जीवन लाख मोलाचं झाल्याशिवाय राहत नाही, आचरणात आणा. विनंती आहे, जितनी मेहरबानी आहे आपने की उतनी मेरी औकात नाही. कृपया मेरे गुरु और मेरे माँ बाप की, नाही तो मुझमें ऐसी कोई बात नाही. तुमचं तुम्हाला अर्पण आहे, पांडुरंगांचे आशीर्वाद आहेत की तुम्ही आम्ही इथं उभा आणि बसलेलो आहोत. खरं सांगू का, मी आजचं कीर्तन हे करणारच नव्हते, कारण इतक्या लांब मला कीर्तन होतं. मी पाटसला होते, पाटस म्हणजे पुणे भागात दौंड पाटस, तिथे होते ते कीर्तन होतं मला 10 ते 12. ते 10 ते 12 कीर्तन 10 ते 12 काही होत नसतं, ते 11 ते 1, 10:30 ते 12 अशा हिशोबानं. आणि ते सगळं करून नारळ बिरळ घेऊन गाडीत बसेपर्यंत 1-1.5 तरी वाजतातच. आणि मग एवढं करून इथपर्यंत येणं मला शक्यच वाटत नव्हतं, फार लांबचा प्रवास नाही म्हटलं तरी 450-500 किलोमीटर अंतर. आणि चूक कशी झाली तर हे कीर्तन घेत असताना सिंदखेडा हे यांनी प्रामुख्याने सांगितलं, पण आम्हाला सिंदखेड म्हणजे सिंदखेड राजा हे कळालं. सिंदखेड राजा आमच्यापासून फार नाही, 4.5-5 तासाचं रनिंग आहे, पण तुमचं 9.5 ते 10 तासाचं रनिंग आहे. दुळ उलटून पुढं 50 सोपं नाही, पर दुळवट निघाली आमची इथं हित्वरी उस्तर महाराज. म्हणून मी सरळ त्यांना काल फोन केला, म्हणलं माझ्याकडनं चुकलंय किंवा तुमच्याकडनं चुकलंय, कुणाकडनं कोणा 50-50% चुकलंय. मी ऐकताना सिंदखेड राजा ऐकलाय, तुम्ही सांगताना सिंदखेडा सांगितलाय, मला काय येणं परवडत, म्हणजे याचं नाही याचं मरण म्हणलं मी. तिथवर येऊ येऊस तर सोपं नाही दादा, दिवसातनं 3-3 कीर्तनं असतात. एकतर उद्या रामनवमी आहे, उद्या दिवसात 5 आहेत. पहिलं कीर्तन इतर राहत्याला आहे म्हणून तेवढं तरी बरं आहे, जाता जाता होईल. बऱ्याच लोकांना वाटतं पैसा तर लय दिसतो माझा लोकांना, 25-25 धारा मानते ती, थांब तुम्हाला दाखवू ते 25-25 महाराज. ज्याला वाटतंय ना महाराज लोकांची लय मजा आहे, त्यानं फक्त 2 दिवस माझ्या संग यायचं, तिसऱ्या दिवशी तुम्ही मला नारळ देणार, पाकिट देणार, वरनं एक्स्ट्रा देणार म्हणणार तुझा.